मल्टीप्लिकेशन शिकणार आहे. तुम्ही तर टेबल पाहिलेच असणार. टेबल मध्ये कशी क्रॉस साइन असते ते म्हणजे मल्टीप्लिकेशन. तुम्ही तर मल्टीप्लिकेशन खूप जागीवर पाहिलं असेल, पण कधी त्याची डेफिनेशन पाहिली आहे? टेबल इज नथिंग बट सीरीज इज मल्टीप्लिकेशन. द चिल्ड्रन मेड अ बंच ऑफ फ्लावर्स टू गिव टू ताई ऑन टीचर डे. मुलांनी फ्लावरचा गुच्छ बनवला आणि टीचर डेवर ताईला दिला. टोनी, सोनू, सलमा, जॉन अँड नंदू ईच बॉट टू फ्लावर्स अँड सोनू टाईड देम टुगेदर. टोनी, सोनू, सलमा, जॉन आणि नंदू प्रत्येकाने दोन फ्लावर आणले आणि सोनूंनी त्यांना बांधून दिलं. ताई, लवली, व्हॉट अ बिग बंच ऑफ फ्लावर्स अँड सो प्रिटी. हे खूप छान आहे आणि हा खूप मोठा बंच आहे फ्लावर्सचा आणि खूप भारी आहे. हाऊ मेनी फ्लावर्स अँड देअर इन इट ऑल टुगेदर. पण हे सगळे फ्लावर्स किती आहे? टोनी, टू फ्लावर्स फ्रॉम ईच ऑफ द फाईव्ह ऑफ अस मेक्स अ टोटल ऑफ 10 फ्लावर्स. याच्यात दोन दोन फ्लावर्स आहे म्हणजे दोन फ्लावर पाच वेळा आहे, तर हे टोटल 10 झाले. जॉन, टू फ्लावर ईच फ्रॉम 5 ऑफ मीन्स टेकिंग 2 5 टाइम्स अँड ॲडिंग देम टुगेदर. दोन फ्लावर पाच वेळा घेतले आणि त्याच्यामुळे 10 फ्लावर्स तयार झाले. दॅट इज 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 = 10. हे 2 + 2 + 2 + 2 + 2 + 10. ताई, 2 + 2 + 2 + 2 + 2 = 5. 2 + 2 + 2 + 2 + 2 करण्यापेक्षा डायरेक्ट मल्टिप्लाय बाय करा. 10 इज कॉल्ड द प्रोडक्ट ऑफ 2 and 5. 10 हा प्रोडक्ट आहे 2 and 5 चा. नाउ हियर आर सम पिक्चर्स. लेट अस काउंट द नंबर ऑफ फ्रूट्स इन देम. इथं मी काही फ्रूटचे पिक्चर दिले, त्यांना काउंट करा. सोनू, 4 lemons इन इच रो अँड 2 such rows. एक रो मध्ये 4 lemon आहे आणि हे 2 row आहे. पिक 4 in 8 lemons. 1 मध्ये 4 आहे तर 2 मध्ये 8. 2 म्हणजे 8. ट्विक 4 इज टेकिंग 4 2 times अँड ॲडिंग देम. याच्यामध्ये 4 2 वेळा आलाय. टोनी, 4 cucumbers इन अ रो अँड 4 such rows. 4 cucumber आहे एक रो मध्ये आणि हे 4 4 row आहे. 4 times 4 = 16 cucumbers. 4 times 4 = 4 आले तर टोटल 16 होता. सलमा, 4 cows इन अ रो अँड 3 such rows इन 3 times 4 विच इज 12. एक ग्रुप आहे गावाच्या आणि एक रो मध्ये 4 गाव आहे आणि 3 वेळा 4 घेतले तर 12 होता. जॉन, 4 mangoes इन अ रो अँड 10 such rows. 4 आंबे एक रो मध्ये आणि हे सगळे रो 10 आहे. 10 times 4 = 10 वेळा 4 आला. 40 mangoes टोटल 40 mangoes म्हणजे मिळून
40 मैंगो बनता। मल्टीप्लिकेशन आता ही था, मल्टीप्लिकेशन कर रहे। इफ ईच ऑफ देम हैज 3 बॉल्स, हाउ मेनी बॉल्स ऑल टुगेदर? एक बॉक्स मध्ये 3 बॉल है तर सगळे मिळून किती बॉल्स आहे? 3 + 3 + 3 + 3 = 12। 3 + 3 + 3 + 3 = 12। एंड एडिशन ऑफ 3 टेकन ऑफ टाइम्स इन 4 times 3 इजार 4 × 4 = 3 करा लगे। दैट इज 4 × 3 = 12। 4 × 3 = 12। 4 × 3 घेतला तर 12 होतो। इन द सेम वे फिल इन द बॉक्सेस इन द एग्जांपल बिलो। हे सेम बॉक्सेस आहे, हे एग्जांपल्स दिलेले, हे बॉक्सला भरा। 6 मँगोज इन ईच बास्केट, एक बास्केट मध्ये 6 आंबे। हाउ मेनी मँगोज इन 3 बास्केट, तर 3 बास्केट मध्ये किती मँगोज राहील? 6 + 6 + 6 = 18। Three times six. In other words, 6 × 3 = 18. Children are standing in 7 groups of 3 children each. Children 7 group मध्ये हुवे आणि एक group मध्ये 3 children आहे। How many children are there all together? तर इथं सगळे मिळून किती children से सगळे group मिळून? 7 × 3 times 3 × 7 = 21. 3 × 7 = 21. Look at the picture and prepare an example like the one given above. हे पिक्चर पहा आणि एग्जांपल हे करा सॉल्व। 1 नोटबुक कॉस्ट 5 रुपीज, एक नोटबुक ची कॉस्ट 5 रुपये। हाउ मच विल 9 सच नोटबुक्स कॉस्ट? तर तसे 9 नोटबुक्स चे कॉस्ट काय राहील? An addition of 5 taken 9 times means 5 × 9 = 45. तर 5 9 वेळा आलाय, तर 5 × 9 = 45। Hence the cost of 9 notebooks is 45. तर 9 notebooks चे cost 45 नाही। टाइम टेबल्स आर नथिंग बट सीरीज ऑफ मल्टीप्लिकेशन। टेबल्स आर नथिंग बट सीरीज ऑफ मल्टीप्लिकेशन, मी तेव्हा ही डेफिनेशन सांगली होती। लेटर ऑन वी शाल यूज टेबल टू कैरी आउट मल्टीप्लिकेशन ऑफ लार्ज नंबर। आपण मल्टीप्लिकेशन ला खूप मोठा नंबर पण करू शकतो, टेबल बनवू शकतो त्याचा। लेट अस रिकेट द 2, 3, 4, 5 and 10 टाइम्स 10 टाइम्स टेबल।
तर कोण आला, 2 जाए दो, 3 जाए दो, 4 जाए दो, 5 जाए दो, कोण आला 10 पर्यंत येतात, 20 पर्यंत येतात। मल्टिप्लिकेशन इन द फॉर्म ऑफ ऑब्जेक्ट, इथं ऑब्जेक्ट दिले, ॲज अँड ॲडिशन, इथं ॲडिशन करायचे त्यांचं। हाऊ मेनी टाइम्स, किती वेळा आलं आहे ते, ॲज अ मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन करायचे। टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट, टोटल नंबर करायचा आहे ऑब्जेक्टच्या। इथं 5 बॉक्स आहे आणि त्याच्यात 2 फुलं आहे आणि 2 + 2 + 2 + 2 + 2, 2 किती वेळा आला, 5 वेळा, 5 टाइम्स, 5 × 2 = 10। आता इथं 2 बॉक्स आहे, एक बॉक्समध्ये 5 टोपी आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये पण 5 टोपी आहे। 5 + 5 = 5, 5 × 2 = 10। इथं 5 बॉक्स आहे आणि एक बॉक्समध्ये 3 चॉक्स आहे, 3 + 3 + 3 + 3 + 3, 3 × 5 = 5, 15। इथं 3 बॉक्स आहे, एक बॉक्समध्ये 10 मणी आहे, 10 + 10 + 10, 10 3 टाइम्स, 10 × 3 = 30। इथं 6 बॉक्स आहे आणि एक बॉक्समध्ये 4 गाव आहे, तर 4 + 4 + 4 + 4 + 4 + 4, 4 6 टाइम्स, 4 × 6 = 24। इथं 6 पंचे अपट्टीच्या, अपट्टीमधली स्टिकच्या, 10 + 10 + 10 + 10 + 10 + 10, 10 6 टाइम्स, 10 = 6, 10 × 6 = 60, 6 टाइम्स टेबल, इथं 6 टेबल दिला आहे, 6 × 6 = 18, 6 × 4 = 24, 6 × 5 = 30, 6 × 6 = 36, 6 × 7 = 42, 6 × 8 = 48, 6 × 9 = 54, 6 × 10 = 60। मल्टीप्लिकेशन टेबल ऑफ 7, 8 and 9, इथं टेबल दिले 7, 8, 9 चे, 7 × 7 = 17, 7 × 7 = 42, 7 × 7 = 48, 7 × 7 = 49, 7 × 56, 7 × 16 = 8, 7 × 8 = 16, 8 × 7 = 48, 4 × 8 = 48, 8 × 7 = 64, 8 × 7 = 64, 8 × 7 = 64, 8 × 7 = 80, 9 × 9 = 18, 9 × 7 = 26, 9 × 7 = 46, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 × 7 = 26, 9 ×
Making a multiplication table with the help of addition. Time. To make the 6 times table, we take 6 in 2 parts. 6 चे table बनवते, तो 6 दोन parts में दिया जाए. As 6 equal to 4 plus 2. Now we take the 4 and 2 times table and add them to get the 6 times table. The multiplication 5 and 3, 15 has been shown in the table below. Fill in the right number in the empty box. इधर tables दिले 1 चा दिलाय 2 चा दिलाय 3 4 5 6 7 9 10 हे टेबल लिहिले इथं आणि याच्यात मध्ये मध्ये नंबर सोडले आणि मध्ये मध्ये लिहिले पण आहे ते आपल्याला नंबर जे सोडलेले ते लिहिचे.
कैरी आउट द फॉलोइंग मल्टीप्लिकेशन हे मल्टीप्लिकेशन ला कराचे 3 मल्टीप्लाई बाय 3 6 18 5 मल्टीप्लाई बाय 3 15 7 मल्टीप्लाई बाय 5 35 8 मल्टीप्लाई बाय 3 24 6 मल्टीप्लाई बाय 4 24 7 मल्टीप्लाई बाय 8 56 From the picture given below, make example of multiplication and solve them. The example made from the following picture. Hey, enjoy example banwa ani. Hey, swatah solve kara. There are 6 flowers in each row. Ek row madhe 6 flowers hai. How many flowers in 4 such rows? Tulam 4 row madhe kiti flower rahi? 6 flower in 1 row. If row madhe 6 flower hai. 4 number of rows. 4 rows. 4 row. 24 total number of flower is 24. Itha aaj main ek example dilay. 3 balls in 1 box. A box madhe 3 बॉल then in 7 boxes आणि इथं 7 boxes 21 balls in all सगळ्यात मध्ये 21 boxes how many trees in 5 rows if there are 8 trees in 1 row 5 row मध्ये किती trees राहतील जर 8 row मध्ये 8 आहे तर Rows 5 trees in each row 8. Multiplication. We shall use the 8 times table. Eja aplyala 8 cha table use karayla lage. 8 5 za 40. Total trees 40. 5 multiply by 8 is 40. Multiplication. We shall say the 9 times table. 9 sevens are 63. 7 multiply by 9, 63. Say the 7 times table. 7 fours are 28. 7 fours are 28. Ties in a row, rows. Total 8 ties in one row. 8 ties se ek row madhe. How many in 3 row? 3 row madhe kiti ties rahatil? Tied in a row, rows. Ties che row hai. Total number of tiles kiti hai? Total number tiles cha? 8 multiply by 3 is 24. 8 multiply by 3, 24. 1 gawa cost 6 rupees. 1 gawa di cost 6 rupees. How much money will we need to buy 1 gawa for each of the 4 friends? Tar 1 gawa 6 jaye. तर चार गावे गावा किती जे भेटणार तेजे चार फ्रेंड्स साठी टोनी सोनू नंदू आणि सलमा 6 4 24 म्हणजे याचा आंसर आला 24